ओके गाईज, आपण बघणार आहे ई मार्कशीट कशी काढायची. सर्वात प्रथम गुगलवर ई मार्कशीट सर्च करायची, नंतर रजिस्ट्रेशन मध्ये जायचं. इथं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे, आपलं पूर्ण नाव, आपली कॅटेगरी, आपण रजिस्ट्रेशन कशासाठी करतो वगैरे इथं सर्व लिहून घ्यायचं. तसं लिहायचं आहे आपण इथं नाव, आणि आता आपल्याला कॅटेगरी सर आणि SSC साठी मग आपल्याला बोर्ड सर्टिफिकेट हवं आहे म्हणून SSC. इथं आपण मोबाईल नंबर टाईप करायचा, कारण की नंतर आपल्याला OTP येतो, तो OTP समोर आपल्याला उपयोगी पडतो, म्हणून आपला चालू नंबर इथं लिहायचा. आपला जीमेलवर सुद्धा OTP येऊ शकतो कदाचित, त्यामुळे जीमेल. आणि इथं आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड तर पासवर्ड लिहितो. इथं कन्फर्म पासवर्ड आहे, आणि इथे व्हेरिफिकेशन कोड खाली जो आहे तो लिहून काढायचा. आणि इथं ऍग्री वर क्लिक करायचं आणि रजिस्टर. इथं आपलं थोडा व्हेरिफिकेशन कोड चुकला आहे, त्यामुळे पुन्हा लिहून पासवर्ड तयार करायचा, पुन्हा पासवर्ड करून चालू करायचं. S4KS आणि इथं टिक करायचं ऍग्री अँड कंडिशन. आय ऍग्री इच कंडिशन. नंतर रजिस्टर. आणि आता इथं आपल्याला OTP येतो एक, तो OTP टाकायचा आणि चालू नंबर द्यायचा आणि खाली प्रोसीड म्हणून बटन त्याच्यावर क्लिक करायचं. इथं आपलं सक्सेसफुली रजिस्टर झालं आहे. आता आपण सायनिंग करायचं, सायनिंगच्या वेळेस व्हेरिफिकेशन कोड टाकायचा. सायनिंग झाल्यानंतर इथं एक ऑप्शन येतो, दोन येतात ऑप्शन इथं, व्हेरीफाय SSC आणि HSC मार्कशीट. आपण SSC वर क्लिक करायचं आणि इथं आपली अकॅडमिक जे पूर्ण माहिती आहे ते भरायची. मार्च 2017 इथं आपले जेवढे मार्क्स मिळाले आहेत एक्झाम मध्ये तेवढं आधी आधी सॉरी आधी इथं आपला सीट नंबर लिहायचा. टोटल मार्क्स आहेत आपले 298. ओके. आणि इथं पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन कोड. वन स्मॉल FRR 07 आहे, 07. नंतर सबमिट. सबमिट केल्यानंतर आपली मार्कशीट डिस्प्ले होते. इथं आपण जरा चुकीची माहिती जाणून टाकली आहे, त्यामुळे मार्कशीट डिस्प्ले होणार नाही. अशा प्रकारे आपण काही क्षणातच आपली मार्कशीट किंवा SSC सर्टिफिकेट बोर्ड सर्टिफिकेट आपण काढू शकतो.